दरम्यान मुलुंडमध्ये मराठी माणसाचा अपमान झाल्याचा प्रकार घडल्यानंतर काही राजकीय नेत्यांनीही आपापल्या प्रतिक्रिया नोंदवल्यात. बघूया. या ज्या जैन वगैरे सोसायट्या ज्या तयार झाल्या किंवा इथे एवढेच ह्या भाषिकांनाच घर किंवा ह्या नाही कुठनं सुरुवात झाली, तर हे जे राष्ट्रीय पक्ष ज्यांना आपण म्हणतो म्हणजे भाजप असेल किंवा काँग्रेस असेल यांनी या सोसायट्या व्हायला तयार दिल्या. आमची मुख्यमंत्र्यांना ही विनंती आहे की तो जो प्रस्ताव आपल्याकडे आलेला आहे नगरविकास त्याचं कायद्यात रूपांतर करावं आणि त्याची अंमलबजावणी करावी. एकनाथ शिंदे ह्याला जबाबदार आहेत आणि भारतीय जनता पक्ष. मराठी माणसाच्या स्वाभिमानाला धक्का बसावा, मुंबईवर मराठी माणसाचा पगडा नष्ट व्हावा या एका कारणासाठी एकनाथ शिंदे यांना हाताशी पकडून महाराष्ट्राच्या आणि मराठी माणसाच्या पाठीत खंजीर खुपसला, शिवसेना फोडली, त्याचे जे परिणाम आहेत. मुंबईमधला मराठी टक्का का घसरला? वर्षानुवर्ष होतं ना उद्धव ठाकरेंची सत्ता, महापालिकेमध्ये होती ना उद्धवजींची सत्ता, मग तरीही मुंबईतला मराठी माणूस आज वसई, मीरा रोड, भाईंदर, कल्याण, डोंबिवलीला का राहायला गेला? एक मुलगी जेव्हा एक रडून सांगत होती की इथे मराठी माणसाला घर देत नाहीत किंवा मराठी माणूस इथे अलाउड नाही हे म्हणत असताना तिच्यावर जो प्रकार झाला तो प्रकार मला अस्वस्थ करणार आहे. कारण जेव्हा माझं सरकारी घर सोडून मला घर घ्यायचं होतं तर हा अनुभव मलाही बऱ्याच ठिकाणी आला की मराठी लोकांना आम्ही इथे घर देत नाही. माझ्यासारख्या व्यक्तीला सुद्धा याचा अनुभव आला, हे फार दुर्दैवी आहे. पंकजाताईंनी स्वतःला एकटं समजू नये, मराठी म्हणून आम्ही सगळ्यांच्या पाठी उभे राहू, पक्ष बघणार नाही. आणि आजही त्यांनी सांगावं ती सोसायटी कुठली, महाराष्ट्र सैनिक त्यांना धडा शिकवल्याशिवाय राहणार नाही. एबीपी माझा, उघडा डोळे, बघा नीट.